सध्या सोशल मीडियावर बंगळुरूमधील वाहतूक कोंडीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बंगळुरूमधील एका रस्त्यावर वाहतूक कोंडीत अडकलेल्या व्यक्तीने चक्क त्याची कार ट्रॅफिकमध्ये असतानाच ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केल्याचं दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या पिझ्झाची डिलिव्हरी देखील कार ट्रॅफिकमध्ये असतानाच करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. तर नेमकी ही घटना काय आहे ते जाणून घेऊया. ऋषिवत्स नावाच्या एका युजरने कार ट्रॅफिकमध्ये अडकलेली असताना डॉमिनोज पिझ्झाची डिलिव्हरी मिळाल्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. बंगळुरूमधील एका रस्त्यावर ऋषिवत्स यांची कार ट्रॅफिकमध्ये अडकली होती, त्यावेळी त्यांना भूक लागल्यामुळे त्यांनी पिझ्झा ऑर्डर करण्याचं ठरवलं. शिवाय लाईव्ह लोकेशन शेअर करत कारमध्ये डिलिव्हरी मिळते का याची ती वाट पाहू लागले. यावेळी डॉमिनोजमधून पिझ्झा घेऊन दोन एजंट त्यांच्या स्कूटरवरून येतात, त्यांची बाईक रस्त्यावर उभी करतात आणि वाहतूक कोंडीत अडकलेल्या कारमध्ये पिझ्झा नेऊन देतात. ही सर्व घटना ऋषिवत्स यांनी त्यांच्या कारमधून शूट केली आहे.